नमस्कार। पावसाने विश्रांती दिली असून परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे। उन्हाच्या चटक्यासह कमाल तापमानात चांगलीच वाढ होऊ लागली आहे। विदर्भातील चंद्रपूर येथे 34.8 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले। त्याचबरोबर पुण्यातही उन्हाचा पाडा वाढत असून उकाड्यात वाढ होत असल्याची स्थिती दिसत आहे। गेल्या 2 दिवसापासून आंध्र प्रदेशच्या परिसरात तयार झालेली चक्रवाताची स्थिती अजूनही कायम आहे, त्यामुळे पुढील 1 ते 2 दिवस राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर राज्यातील या भागात अंशतः ढगाळ हवामानाची स्थिती राहणार आहे। तर आज तारीख 29 ठाणे, पालघर, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। तसेच राज्यातील मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खान्देशातील धुळे, नंदुरबार, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया आणि नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात उन्हासह काही अंशी ढगाळ वातावरण राहील असा अंदाजही हवामान खात्याने दिला आहे। व महत्त्वाचे म्हणजे राज्यात उद्या तारीख 30 धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड जिल्ह्यातही मेघगर्जनेसह पाऊस पडेल। तर कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात पावसाची उघडीप राहणार असून दिवसभर ऊन पडेल व पुणे परिसरातही काही प्रमाणात तुरळक ठिकाणी सरी पडण्याची शक्यता आहे। तर उद्या धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडेल व विदर्भात काही भागात पावसाची उघडी पडणार असून दिवसभर ऊन पडेल। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।